नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे। नांदेड शहरामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरले असल्याने त्या लोकांना महानगरपालिकेतर्फे इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण त्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। पूरपरिस्थिती कमी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। यामध्ये 250 ते 300 लोक 6 नियोजित ठिकाणी हलवण्यात आले आहेत। नांदेड शहरामध्ये हॅपी क्लब ही सेवाभावी संस्था असून ही संस्था देखील रस्त्यावर उतरून अन्नदान वाटप कार्यक्रम त्यांच्या मार्फत देण्यात येत असल्याचे हॅपी क्लबचे मेंबर यांनी ही माहिती दिली आहे। लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले व महानगरपालिकेतर्फे काय काय आयोजन करण्यात आले त्यांच्यासाठी? मागच्या 2 दिवसाच्या पावसाच्या अनुषंगानं नदीकाठच्या काही भागामध्ये विष्णुपुरी डॅममधून सुटलेल्या पाण्यामुळं, वाढलेल्या लेवलमुळं काही भागामध्ये पाणी घरांमध्ये शिरलेलं आहे। रात्री महानगरपालिकेनं 6 ते 7 ठिकाणी या लोकांना रिहॅबिलिट करण्याचा रात्री प्रयत्न केला। त्याच्यामध्ये साधारणपणे 85 लोक महानगरपालिकेच्या विविध सेंटरमध्ये आज मितीस स्वतःचं या ठिकाणी कामाला आलेले आहेत। तसेच काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी त्यांची व्यवस्था केली, काही सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत। सर्व मिळून साधारणपणे 250 ते 300 नागरिक अशा केंद्रामध्ये, निवारा केंद्रामध्ये वास्तव्यास आहेत। या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे। महानगरपालिकेने ॲक्टिव्हिटी केलेली आहे। त्यांची खाण्याची, पिण्याच्या पाण्याची, राहण्याची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये आपली जी धोक्याची पातळी आहे ती 351 मीटरपर्यंत जी धोक्याची पातळी ओलांडून सध्या 352.5 मीटर या पातळीपर्यंत सध्या पाणी आहे। परंतु जमेची बाजू अशी की सध्या पाऊस थांबलेला आहे आणि अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत ही पातळी काही अंशी कमी होईल आणि ह्या घरांमधून पाणी जे घुसलेलं आहे त्या पातळी कमी झाल्याच्या नंतर नागरिकांना दिलासा मिळेल। ये पूर की इसमें आप क्या सहायता कर रहे हैं लोगों की और किस प्रकार कर रहे हैं और कितने सेंटर है आपके? हैप्पी क्लब टीम जो है पिछले 23 सालों से नांदेड में अपनी सामाजिक खिदमत जो है अंजाम देते आ रही है और बहुत सारा सोशल वर्क हैप्पी क्लब ने पिछले 23 सालों से करके किया है। अभी जो नांदेड़ के अंदर फ्लड जो आया है जिसके अंदर बेशतर जो बहुत सारे इलाके हैं, जो बहुत सारे एरिया है वो जो है पानी के अंदर डूब चुके हैं, तो ऐसे लोगों के लिए नगर पालिका ने जो है रुकने के लिए पूरे नांदेड़ शहर के अंदर 6 सेंटर बनाए हैं, जिसके अंदर से हम लोगों ने 3 सेंटर पर इनके खाने पीने की व्यवस्था हैप्पी क्लब की जानिब से हम लोगों ने की। और इसके अलावा जो है हम लोगों ने कल रात के 3 बजे तक हम लोगों ने रेस्क्यू, हमारी हैप्पी क्लब की जो रेस्क्यू टीम है उसको हम लोगों ने फ्लड रिलीफ के लिए हमने इसको डिक्लेयर किया और रात में 3 बजे तक हम लोगों ने मल्लिया वो साइड के एरिया के जो लोग थे उनके घरों से सामान निकालने के लिए हम लोगों ने और लोगों को निकालने के लिए उनकी मदद की और आगे भी हम लोग ये काम करते रहेंगे। द्वारा पानी ला रहे, हिमकल वारे भी ला रहे, खाना नगर पालिका का भी खाना आया, सब समझो सुविधा कर रहे वो लोग। हाँ, मुजीब हमारे नगर सेवक मुजीब भाई, मुजीब भाई हमारे उन्होंने भी सब ये हिमकलप वाले सब लोग पे आए, नगर पालिका वाले, अरे हैप्पी क्लब वाले भी इंतजाम कर रहे हैं बढ़िया।